प्रबंधभूमी केवळ पत्रकारिताच नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत आहे, याचे प्रत्यय पुन्हा एकदा आला. सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने प्रबंधभूमीचे पत्रकार यांनी आपला जन्मदिवस साजरा केला. प्रबंधभूमी नाशिक न्यूजचे पत्रकार दिनेश पगार यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी आश्रय पुनर्वसन संस्था मालेगाव येथे अपंग व गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले. समाजात वावरत असताना आपणही त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो त्याची जाणीव त्यांच्या या कार्यातून दिसून आली. यावेळी गोरख सनोने, निलेश आहिरे, रामा तारगे, संदीप लोंढे, गणेश सावकार, ईश्वर पवार, रवी बोरसे आदी उपस्थित होते. पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.